क्षेत्रात प्रत्यक्षपणे 32 वर्ष मी सेवा केलेली आहे. सर, सध्याच्या शिक्षण पद्धतीत काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय करता येईल? सध्याची शिक्षण पद्धती म्हटलं तर शिक्षण हे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे दररोज नवीन नवीन शिक्षण मिळत असतं. तर समस्या म्हटलं तर ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा चांगल्या आहेत, पण कोणतीही सुधारणा ही जेवढी चांगली असते तेवढी घातक असते. जसं आपण म्हणतो की कालीपेटीतील कालीने देवाचा दिवाही लावता येतो किंवा एखाद्याच्या घराला आगही लावता येते, तसं मोबाईलचं आहे. मोबाईल हे संपर्काचं अतिशय चांगलं साधन आहे, परंतु त्याचा इतका गैरवापर वाढलेला आहे किंवा दुरुपयोग होत आहे. आणि मी तर म्हणतो विद्यार्थी दशेमध्ये आता सर्वात मोठी समस्या असेल कुठली तर ती मोबाईल. आणि मला विशेष सांगावं वाटतं की आमच्या विद्यार्थी दशेत असली कुठलीही साधनं नसल्यामुळे आम्हाला जे शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता आलं तर किंवा क्रीडा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले असल्या तर प्रकार कुठं दिसत नाही. तर पहिलं पालकांनी, मला विशेष सांगायचं म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल शक्यतो तर देऊच नाही. शिवाजी महाराजांनी एवढे वर्ष राज्य केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यावर कुठल्याही सुविधा नव्हत्या तरी सुद्धा चालत होतं. पण आज एक तास मोबाईल नसेल, अर्धा तास मोबाईल नसेल, तर ही जी तरुण पिढी आहे आणि विशेषतः 15 ते 30 वयोगट आहे हा मोबाईलच्या फार आधीच झालेला आहे. आणि काही काही विद्यार्थी मी पाहिलं की त्यांच्याकडे 2-2 मोबाईल, शिक्षणाची परिस्थिती नाही म्हणतात, फीच्या सवलतीनं माझ्याकडे येतात आणि त्यांच्या बॅगमध्ये जर तपासणी केलं त्यांच्या 10-15 हजाराचे 2-2 मोबाईल दिसतात. म्हणून पालकांनी सुद्धा ही विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण शिक्षण ही प्रक्रिया अशी आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा त्रिकोण आहे. या त्रिकोणातील एका कोणानं जरी काम केलं नाही तर ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून विद्यार्थ्याला पालक आणि शिक्षक, शिक्षक हा 6 तास त्याची जी ड्युटी आहे त्याचा जे सेवेचा कालावधी आहे तो अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. अपवाद काही सोडते, तर कुठल्याही समाजामध्ये अपवाद असतात. एखादा शिक्षक 100 वेळा एखादा नसेल काम करत, पण याचा अर्थ सर्व शिक्षक वर्ग हा बदनाम आहे असं नाही. तसं पालकांच्यात सुद्धा 80 ते 90% पालक हे चांगलं काम करत असतात, विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत असतात. परंतु होतं काय तर ज्याला म्हणजे माझा स्वतःचा अनुभव प्राचार्य असताना आम्ही पालक सभा घ्यायचो, त्याला पालक सभेला 10 ते 20% फक्त पालक यायचे आणि त्या 20%मध्ये 90-95% या महिला असायच्या. म्हणजे पालक सभा ही वर्षातून आम्ही जोरदार घेत असतो. तर आपला पाल्य काय शिकत आहे, कितवीत आहे, त्याचे वर्ग शिक्षक कोण आहे, विशेष शिक्षक कोण आहे, शाळा कशी, याच्यासाठी पालक जर 2 दिवस देऊ शकत नसेल तर मग त्या शिक्षकाचं आणि त्या पालकाचं म्हणजे काय, आवड कशी निर्माण होणार? तर पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे हे मला अगदी अगत्याने सांगायचं आहे. आणि त्याचं जे अवदान आहे विद्यार्थ्याचं मोबाईलच्या बाबतीमध्ये हे फार कमी केलं पाहिजे. माझं तर मत आहे ग्रॅज्युएटपर्यंत मुलाला मोबाईलची गरजसुद्धा नाही. आणि नोकरी लागल्यानंतर म्हणजे आत्ता ह्या 5-10 वर्षामध्ये मोबाईल आल्यानंतर घेतलेला आहे, पण अत्यंत कमी वापर आहे. गरज म्हणून मोबाईलचा वापर करावा, साधन चांगला आहे पण त्याचा दुरुपयोग होता कामा नाही. सर, आपण निवृत्तीनंतर सध्या तुमचे काय उपक्रम चालू आहेत? निवृत्त मी 31 मे 2017 झालो. मी जसं अगोदरच उल्लेख केला की मी शासकीय सेवेतून निवृत्त झालेलो आहे, पण कुठल्याही कामातून निवृत्त नाही. विद्यार्थी हे माझं दैवत असल्यामुळे स्वामी विवेकानंद संस्थेचा एक अजीव सेवक या नात्याने पुणे जिल्ह्यातील ज्या शाखा आहेत त्या शाखांना मी भेटी देत असतो, त्यांच्या समस्या काय आहेत ते पाहत असतो, मुख्याध्यापकांशी चर्चा करतो आणि ज्या समस्या मला सोडवता येतील त्या सोडवून ज्या मोठ्या समस्या आहेत त्या आमचे दैवत अभयकुमार सारंगे यांच्याशी मी चर्चा करत असतो, फोनवरून चर्चा करतो किंवा प्रत्यक्ष 2-3 महिन्यातून एकदा भेट घेत असतो. हे एक काम झालं. त्यानंतर ज्या संस्थेमध्ये मी घडलो ती आमची पुण्यातील विद्यार्थी साहित्य समिती, डॉक्टर अच्युत अपके यांनी ही संस्थेची स्थापना केली. आता या संस्थेचा उगम कसा झाला
हे सुद्धा अतिशय गमतीशीर आहे. अच्युतराव ते ज्यावेळेला ट्रान्सला शिक्षणासाठी होते त्यावेळेला शिक्षण फी भरण्यासाठी एकदा ते ऑफिस मध्ये गेले तर ते म्हणले तुम्ही फी नाही भरायची. तर त्यांना आश्चर्य वाटलं आपण फी का घेत नाही. तर ते म्हणजे एशियन कंट्री ज्या गरीब आहे आणि गरीब विद्यार्थ्यांची फी आमच्या इथलं शासन भरत असतं. ते अच्युतराव्यांना अतिशय अपील झालं आणि पुण्यात आल्यानंतर आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी पहिली समस्या होती की निवास आणि भोजनाची या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेमध्ये 700 विद्यार्थी आहेत, 5 मोठ्या इमारती आहेत आणि अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. या संस्थेत मी कार्यकर्ता मंडळावर आहे, त्याचप्रमाणे सल्लागार मंडळावर सुद्धा काम करीत आहे आणि त्याच्यातून आम्ही जे निर्णय घेत असतो ते विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि शिक्षण पद्धती चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे अजून एक जी आमची संस्था आहे सिस्कॉम, सिस्टीम कनेक्टिंग मूवमेंट, हे आमचे राजेंद्र धारणकर त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि ज्या शासनाच्या समज शासनाकडून कुठलेही कार्यपद्धती होत असताना काही समस्या असतात किंवा काही त्रुटी निघतात त्या त्रुटी सोडवण्याचं काम आणि शासनाशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून त्या त्रुटी सोडवून गेले. आणि आज शिक्षण विभाग आणि आमचे इतके मैत्रीचे संबंध आहेत की कुठलाही रिपोर्ट तयार करायचा असेल तर ते आमची मदत घेत असतो. आणि याच्यातून त्यातलं एक मोठं उल्लेखनीय काम म्हणजे पुणे शहरामध्ये इयत्ता 11 प्रवेशाची खूप मोठी समस्या होती. ती समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल आणि आम्ही ते मेरिटनुसार कशा पद्धतीने ॲडमिशन देता येतील याचा अहवाल शासनाला दिला आणि शासनाने त्या पद्धतीने कामकाज केलं आणि बऱ्याचशा समस्या सोडवल्या. आम्ही केवळ समस्या महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.